मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आजची रेसिपी आहे खव्याच्या पोळ्या. आपण नेहमी पुरणपोळ्या गुळाच्या पोळ्या तर खातच असतो, पण या खव्याच्या पोळ्या चवीला अतिशय अप्रतिम आणि चविष्ट लागतात. खव्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅलरीज, स्टार्च, कॅल्शियम आहेत. आजची ही रेसिपी हेल्थ कॉन्शियस आहे. चला तर मग सुरू करूया. यासाठी लागणारं साहित्य आहे एक वाटी खवा, खवा शक्यतोवर ताजा असावा, एक वाटी पिठी साखर, पाववाटी दाण्याचा कूट, एक वाटी दूध, एक वाटी मैदा, एक वाटी कणिक, पोळ्या भाजण्यासाठी तूप, वेलची पूड आणि मीठ. सर्वप्रथम एका बाउलमध्ये पॅनमध्ये तूप टाकून खवा परतून घेऊ. छान असा मऊसर झाला की त्यामध्ये पिठी साखर साधारण 2 मिनिटे याला छान फ्राय करून घ्या. हे थोडं पातळ झालं की याला थंड होण्यासाठी एखादा तास बाजूला ठेवू. तापलेला आहे, आता आपण गॅस बंद करून देऊ. खव्याच्या पोळ्या बनवण्यासाठी आपण एक कप कणिक घेतली आहे, त्यामध्ये 1 कप मैदा, थोडस मीठ आणि ही कणिक आपल्याला दुधाने मळायची आहे. इथे पाणी वापरायचं नाही आहे. दुधाने असं छान मऊसर पोळी होते आणि चवीला पण अप्रतिम होते. कणकेचा गोळा तयार आहे, याला झाकून 1 तास तसंच ठेवायचं. त्यानंतर आपल्या कणिक सॉफ्ट अशी मऊ झालेली आहे, एकदम पोळी करण्यासाठी रेडी झाली आहे. आणि हा आपला खवा पण छान घट्ट झालेला आहे. आता याच्या पोळ्या बनवून घेऊ. खमंग खुसखुशीत अशा खव्याच्या पोळ्या तयार आहेत. तर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा.